नमस्कार मित्रांनो, आपण आहोत सध्या राजूर गणपती तालुका भोकरदन जिल्हा जालना या रविवारी भरणाऱ्या बैल बाजारामध्ये। आणि आजच्या बैल बाजारामध्ये एक सुंदर खिलार जातीचं खोंड या ठिकाणी त्याची खरेदी झालेली आहे। बेरड खिलार असा सुंदर खोंड या राजूर बाजारामध्ये त्याची विक्री झालेली आहे। आणि ज्यांनी घेतला त्यांच्याशी आपण थोडासा वार्तालाप करून घेऊ। कोणी घेतले मालक आपण? दादा नमस्कार, काय नाव म्हटलं आपलं? राजू बेपारी। आपण घेतलाय कुठले? सौना तालुका चिखली जिल्हा बुलढाण्याचे विदर्भातले व्यापारी आहे। व्यापारी ना, व्यापारासाठी घेतला का स्वतः घरच्यासाठी घेतलेला आहे? मग व्यापारी आहे म्हणजे तुम्ही कसे जे बैलांचे पठ्ठावरचे व्यापारी आहे? अच्छा अच्छा अच्छा, स्पेशल म्हणजे क्वालिटीच्या बैलाचे व्यापारी आहे। जबरदस्त अशा व्यापाऱ्याची आपली या ठिकाणी ओळख झालेली आहे। बैलगाडा शर्यतीचे व्यापारी आहे, स्पेशल बैलांची जाणीव असणारे व्यापारी आहे। तुमचा एकदा मोबाईल नंबर सांगा बरं, म्हणजे मोबाईल नंबर यासाठी म्हणतो की जर समजा एखाद्याला तुमच्याशी संपर्क साधायचा झाला चालेल ना? कारण काय होतं, नाही व्यापारी एक दोन कंटाळलेले आता लोक फोन करतात, काय प्रॉब्लेम नाही ना? हा बोला, मोबाईल नंबर सांगा। 9623-77-72-97। कारण तुम्ही स्पेशली क्वालिटीचे बैल ठेवता म्हटल्यावर तुम्हाला फोन येऊ शकतो, घेणं न घेणं तो लांब राहील पण फोन नक्कीच येत राहील। तर त्यांनी या वळूची या वासराची खरेदी या ठिकाणी केलेली आहे। खूप सुंदर असं खिलार जातीचं मिक्स खिलार, ज्याच्यामध्ये पंढरपुरी आणि आपला बेरड खिलारमध्ये तो आहे, म्हणजे म्हैसूरचा काही भाग त्याच्यात असेल असं हे सुंदर वासरू या ठिकाणी विक्री झालेलं आहे। आणि काय आपला गेला का? गेला कधी? असं का? लय लय चालला तो, जबरदस्त फोन म्हणजे हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल झाला तो। तर यांचा जे तुमच्या समोर बोलत होते त्यांचा एक नागोरी वासरू होता आणि खूप जबरदस्त मागणी त्याला आली। यूट्यूबच्या माध्यमातून त्याची विक्री पण छान झाली, त्यांनाही 4 पैसे चांगले मिळाले। आणि या ठिकाणी जाणून घेऊ आपण, हा किती दात आहे? आदंत वासरू आहे बघा जरा, यस अगदी कवळे दात आहेत एकदम, आणि दुधाचे दात आहेत बिलकुल निश्चित, कवळे दात दुधाचेच दात असणार आहे। आपण घरच्यासाठी घेतलाय बरं, एक आपण आता घेतला कितीला तो? 35,000 खरेदी केलेली आहे। व्यापाऱ्याने काय सांगितले होते? 45 सांगितले होते, तडजोड करून 35,000 आपण खरेदी केलेली आहे। भविष्यात याची विक्री होईल का? जर समजा आपल्याला मनात असलेली किंमत आणि त्याला तयार झाल्याच्या नंतर जर द्यायचंच म्हटलं तर आज किंमत सांगता येईल का आपल्याला? देण्याची किंमत सध्या सांगता येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। हा आज त्यांनी आज नुकतीच खरेदी केलेली आहे, ज्या व्यापाऱ्याचा होता ते व्यापारी समोर आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या समोरच त्यांनी 35 घेऊन 50 विक्री सांगणं योग्य राहणार नाही, त्यामुळे त्यांनी काही किंमत सांगितलेली नाही। पण हा ज्यावेळेस तो पटावर पट्टीवर पडेल त्या दिवशी त्याची किंमत लाखामध्ये बी जाईल। हा असाच एक वळू आपल्या राजूरमधलेच 7.5 लाखाला आमच्या समोर विकलेला आहे, भोपळेचा। हा भोपळेचा आपल्या बाबे, हा 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 हा, 1 कोटी रुपये त्याची झाला का व्यवहार त्याचा? कोटी झालं मग मग 70 1 कोटीचा बाब्या, म्हणजे बैलाची किंमत त्या पट्टीवर होते, एकदा झाली म्हणजे ती किती लाखात करोडोत काय होईल ते सांगता नाही येत निश्चितपणे। आणि तशीच रग याच्यामध्ये आहे। चला तर फार छान खरेदी या ठिकाणी झालेली, आपण थोडंसं व्यापाऱ्याशी बोलूया। आणखी या ठिकाणी त्याच व्यापाऱ्याकडे ज्यांच्याकडून यांनी खरेदी केलं त्यांच्याकडे हे खिलार जातीचे बरीचशी वासरं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। दादा नमस्कार। नमस्कार,
काय नाव म्हटलं आपलं? हरिदास देवरे. हरिदास देवरे. आणि व्यापारात कधीपासून आहे? व्यापारात आम्ही 8-9 वर्ष. 8-9 वर्ष पासून व्यापारात आहेत, म्हणजे साधारण पोरकटपणा असताना व्यापारात उतरले होते. आज तरुण आहेत आणि एक तरुण जबरदस्त असा व्यापारी आपल्या समोर आहे. तरुण व्यापाऱ्याची वेळ या ठिकाणी झालेली आहे. एकदा मोबाईल नंबर बोला आपला. 76-66-10-51-21. आपल्याकडे जातीवंत वासरं असतात, त्याच्यामुळे निश्चितपणे आपल्याला फोन येऊ शकतो. आणि फोन आला तर टेन्शन घेण्याचं काही आला तर फक्त आमच्या दर्शकांना फक्त भंडावून सोडला असं काही म्हणू नका, कारण ते होऊ शकतं. काही दर्शक हौशे असतात, काही नवशे असतात आणि काही गवशे बी असतात, त्याच्यामुळं त्यातल्या कुठल्या प्रकारातला फोन आपल्याला येईल सांगता नाही येत. तरी एकदा एक वाजवी किमती आपल्याला या वासरांच्या सांगत चला. हा मैसूर खिलार मिक्स आहे का? बरं, किमती साधारणपणे एक अंदाज तुम्ही सांगत चला. 5,000 वाटल्या शिल्लक सांगा आम्हाला, पण तरी एक अंदाज आहे का वडील आपल्या इथं? वडील जेवण करायला गेलेले आहेत. तरी एक समजा आता वाजवी किंमत थोडीशी सांगत चला. हा सगळे आदात वासरे का? हो, सगळे आदात वासरे आहेत. सगळे बरं, कामाला काय असे चालू वगैरे चालू नाहीच ना? सगळे म्हणजे काय म्हणतात त्याला, अंडूच वासरे सगळे चालू नाही. आपण झुपत पण नाही. झुपत पण नाही, फक्त कवळे वासरे घेऊन विकतात, झुपत नाहीत. आज रोजी सध्या दावणीला 3 आणि 3, 6 आणि 7 आहेत. 7 वासरापैकी विक्री किती झाली आता? एकाची विक्री झालेली आहे आणि 6 वासरं विक्रीसाठी अजून प्रतीक्षित आहेत. मालक आणि वासरं हे दोघंही या ठिकाणी विक्रीसाठी प्रतीक्षित आहेत. बरं, तरी काय सांगता येईल किंमत? तो कितीला दिला म्हटले? त्यांनी सांगितलं बा 35,000 रुपयात घेतला म्हणून. त्यांनी सांगितल्याप्रमाणे तो एक नंबरचं. बरं, जेवण करायला आपण गेले असले म्हणून आपल्याला त्याची किंमत का सांगता नाही येणार. परंतु याची खरेदी 35,000 झालेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर राजू असा एक सुंदर खोंड या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटला आणि खिलार जातीच्या पूर्ण वासरांची दावण या ठिकाणी आपल्या समोर आहे. ही गावरान जातीची 2 वासरं सुद्धा या ठिकाणी आलेली आहेत. काय नाव आहे तू? सुमित. तुझं रे? अविनाश. अविनाश म्हणजे काय सांगता येईल का? अविनाश म्हणजे नाश नाही रे, अविनाश म्हणजे ज्याचा नाश होत नाही असा. अविनाश म्हणजे ज्याचा नाश होत नाही असा अविनाश असा एक. कितीला आहे रे तू? 8वीला. अरे वा, तुझ्या नावाचा अर्थ जाणून ठेवा आणि कधी विचारलं तर सांग. काय अविनाश म्हणजे काय? ज्याचा नाश होत नाही तो अविनाश. तर मित्रांनो, आज सध्या राजूर बाजारात आहोत. पूर्ण राजूर गच्च भरलेलं आहे. दुपारची वेळ आहे, खरं तर मला यायला उशीर झालेला आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ बनवताना बऱ्याचशा बैलांची खरेदी विक्री झालेली आहे. तरीसुद्धा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, तिथून पुढे आणखी व्हिडिओ आपण बनवणार आहोत. एक व्हिडिओ फार मोठा योग्य नाही, एका दावणीचा कमीत कमी एक व्हिडिओ अशा प्रकारचे बनवलेला आहे. आणि याच्यासारखं वासरू त्या ठिकाणी 35,000 विक्री झालेली आहे. साधारण त्या दरम्यान 30 ते 40,000 दरम्यान या वासरांची खरेदी विक्री होणार आहे असा एक अंदाज धरून आपण जर कोणाला घ्यायचे असतील, पाहायचे असतील, तर त्यांना फोन करू शकता. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला, त्याबद्दल धन्यवाद. अशाच प्रकारचे आणखी काही बैलजोड्यांचे, गावरान बैलांचे, सिंगल बैलांचे व्हिडिओ आपल्याला पाहायचे असतील आणि आपण आपल्या चॅनलला या नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. असेच सहकार्य राहू द्या. धन्यवाद.